जिथे कुठेतरी भीती असते की नाही, तिथेच हा पापुटेपणा येत असतो की अमोरासमोर या, आम्ही दाखवून देऊ आम्ही काय आहेत. बीजेपीनं ठेवलेला जो एक दलाल असतो किंवा एखादा, मग तुम्ही माझ्या मराठी भाषेत समजून काय, आपली विदर्भाची भाषा खूप लवचिक आहे. या अमरावती जिल्ह्यातून एकही शिवसैनिक गद्दार झाला नाही आणि होणार नाही. इथे आम्हाला लागेल तर निष्ठावान कार्यकर्ता नाही. ऍक्च्युली हे खरं तर पोटदुखी आहे. मी सांगते, विदर्भ जवळ असलेले उद्धव ठाकरेंनी आज अमरावतीमध्ये कार्यकर्त्यांशी हितगुज केलं, त्यांच्याशी सभा घेऊन त्यांना काही कानमंत्र दिलेले आहेत. यावर पोस्टर फाडाफाडीचं राजकारण या ठिकाणी रंगलं आहे. नेमकं या संपूर्ण विषयावर आपल्यासोबत नेते आणि कार्यकर्ते आहेत बोलायला. ताई मला सांगा, कालपासनं जे पोस्टर बॅनर्स फाडाफाडीचे जे प्रकरण चालू, यावर काय म्हणाल? बीजेपीनं ठेवलेला जो एक दलाल असतो किंवा एखादा, मग तुम्ही माझ्या मराठी भाषेत समजून काय, आपली विदर्भाची भाषा खूप लवचिक आहे, तो तशा प्रकारचा ठेवला तो व्यक्ती म्हणजे तो रवी राणा आणि त्याचे कार्यकर्ते आहे. आज उद्धव साहेबांनी त्याचं नावही नाही काढलं, कारण आम्हाला त्या अशा होपलेस व्यक्तीला मोठं करायचं नाही आहे. त्यांना काहीतरी एखादं प्रकरण पाहिजे होतं म्हणून काल त्यांनी काय केलं, कारण उद्धव साहेब कुठल्याही प्रकरणामध्ये त्या रवी राणाचं किंवा त्याच्या त्या मॅडमचं नाव घेत नाही आहे. मग यांचं कसं आहे, अच्छी हो बुरी हो पब्लिसिटी होणं गरजेचं आहे. मग ह्याच्यासाठी यांना काहीतरी नाही, उद्धव साहेबांनी म्हटलं पाहिजे, टीव्हीवर मी झडकलं पाहिजे, कारण उद्धव साहेबाच्या दौऱ्यामध्ये किंवा इथून एवढ्यामध्ये याचं नाव कुठे घेतलं जाणार नव्हतं. आणि बीजेपी कसं याला आता काहीतरी आता झालं, पंतप्रधान वगैरे तर काही भेटलेलं नाही आहे, पण याला काहीतरी आता बाबा नाही, फक्त बीजेपीच्या नजरेमध्ये असं निदान माझ्या बायकोला ते तिकीट तरी भेटन ते खासदारकीची, म्हणून नौटंकी करायची आहे. तर म्हणून कालपासून त्यांनी ते केलेलं आहे. पोस्टर काय फाडता, आम्ही सरळ तयार आहे, फक्त जर ज्या दिवशी अशी वेळ आली ना, त्यांनी आमने सामने असं रात्रीचं पळपुटे कणा करून यावं नाही. एखाद्या याच्यासारखं रात्रीचं नाही लपून ते बॅनर फाडणं, हिंमत यायची तर समोरासमोर यायचं, हे असे जाऊ द्या. पोस्टर फाडाफाडीचं राजकारण जे आहे कालपासून पहिले शिवसेनेनं केलं, काय म्हणाल? ऍक्च्युली हे खरं तर पोटदुखी आहे. मी सांगते, आज जे आता दोन तीन दिवसाचे जे झंझावत बघतात आहे साहेबांचा, आणि हा झंझावत असंच जर आमच्या आमदार साहेबांनी सांगितलंय की शेतामधून फक्त वरचं गवत नेलेलं आहे आणि हे जे मूळ आहेत हे आम्ही कार्यकर्ते आहोत, त्याच्यामुळे किती बॅनर फाडले आणि काही फाडले हे तरी विजय हा आमचा आहे आणि ठाकरे हे ठाकरेच राहणार. तर ठाकरेच राहणार. आपल्यासोबत आहेत माजी खासदार अनंत गुढे सर. सर मला सांगा की काय नेमकं म्हणाल या संपूर्ण झंझावात जो प्रकारे या प्रकार पूर्ण विदर्भात चालू आहे उद्धव साहेबांचा? कसं आहे, हा जो आज झंझावात आज या ठिकाणी जी गर्दी दिसते आहे, ही शिवसैनिक त्या गाळातला प्रामाणिक शिवसैनिक जो आमच्या काळापासून 1978 आहे, तो शिवसैनिक आज सगळा या ठिकाणी जमा झालेला आहे. या अमरावती जिल्ह्यातून एकही शिवसैनिक गद्दार झाला नाही आणि होणार नाही, आणि होणार नाही, कारण हे सगळे प्रामाणिक आणि निष्ठावान आहे. आणि असे कुटुंब आहेत का, बापही शिवसेनेत होता, पोरगाही शिवसेनेत आहे आणि त्याचा पोरगाही शिवसेनेत आहे, त्याच्यामुळे काही चुकांमुळे हे भामटे निवडून आले, काही चुकांमुळे भामटे निवडून आले. पण आता शिवसैनिक एक दमानं शिवसेनेला निवडून आल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची सगळी स्थिती आहे. संतांच्या भूमीत हे असा प्रकार चाललेला आम्हाला बिलकुल आवडणार नाही, कारण संतांची भूमी गद्दारांची भूमी नाही आहे. इथे आम्हाला लागेल तर निष्ठावान कार्यकर्ता नाही. कष्टकरी ज्यानं आमचे सोय रे त्या विनणारे देव नाही, तयाच्या कृपेचा लाभो आम्हावारा, तोची निर्वाणीचा आशीर्वाद हा बाळासाहेब ठाकरेंचा आम्हाला आशीर्वाद राहील. म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगते, निष्ठावान राहा, मातीला जागा, आपल्या मातीचे आपण बीज रोजतो त्याला आपल्याला उगवायचं आहे आणि ते उगवणारच, ही मी आज तुम्हाला सांगते. कालपासनं शिवसेनेला डिस्कवण्याचा प्रयत्न अमरावतीमध्ये होत आहे, काय म्हणाल तुम्ही? जिथे कुठेतरी भीती असते की नाही, तिथेच हा पापुटेपणा येत असतो. आणि आता सर्वांच्या पायाच्या खालची जमीन सरकलेली आहे, त्यामुळे हे लोक आता एनकेन प्रकारे डिचवण्याचा प्रयत्न करणार, पण शिवसैनिक डिचवणार नाही, तो नव्या जोमाने परत या पावसाच्या याच्यामध्ये परत जोमाने वर येणार आणि संपूर्ण महाराष्ट्र भगवा होणार. ठाकरेंचे पोस्टर फाडणं म्हणजे हे मूर्खपणाचं लक्षण आहे. आणि त्यानंतर मला एकच म्हणायचं आहे की अमोरासमोर या, आम्ही दाखवून देऊ आम्ही काय आहेत, शिवसैनिक आहे, आम्ही हातात बांगडे भरले नाही आहे. पोस्टरवर ताव काढून काय करता, उद्धव ठाकरेंच्या अंगावर या, आमच्या अंगावर या, मग नंतर सांगू आम्ही कोण, आमची ओळखच जय हिंद जय महाराष्ट्र आहे ना, आणि शिवसेना उद्धव ठाकरे ही आमची ओळख आहे. तर आमची ओळख आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेसमोर या, समोर या, समोरून वार करा, मग पहा तुमचं काय होतं.
धनंजय सांबळे, मुंबई तक अमरावती।